श्री क्षेत्र कराटेश्वर मंदिर। या मंदिराची स्थापना किमान सन 1628 पूर्वीची आहे असे मानण्यास प्रत्यवाय नाही। म्हणून मंदिराच्या स्थापनेचा काळ शिवकालपूर्व यादवकालीन शिलाहारकालीन अथवा त्याही पूर्वीचा असावा असे वाटते। मात्र हे मंदिर कधी स्थापन झाले याबाबत निश्चित माहिती देणारा कोणताही लिखित इतिहास आज रोजी उपलब्ध नाही। मंदिरात जाण्यासाठी डोंगर उतारावर भक्कम पायऱ्या असून सुमारे 50-60 फूट खाली उतरून जावे लागते। मंदिराकडे जाताना प्रथम औदुंबर व त्यानंतर डावीकडे श्री गणेशाचे मंदिर लागते। मंदिराचा परिसर संपूर्णपणे जांभ्या दगडांनी बांधलेला आहे। श्री कराटेश्वर मंदिर 3 भागांचे मिळून बनलेले आहे, बाहेरील मंडप, आंतरगृह व गाभारा। बाहेरील मंडपात मध्यभागी नंदीची मूर्ती आहे। मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार होण्यापूर्वी श्री कराटेश्वर मंदिर गाभाऱ्यापुरतेच मर्यादित होते व ते केवळ घुमटीचे गवताने साकारलेले असे होते व हा नंदी देवळाबाहेर समोर होता असे सांगितले जाते। श्री कराटेश्वर मंदिराच्याही खाली पूर्वेकडे सुमारे 100 फूट अव्याहत वाहणारी गंगा असून ते एक विलक्षण आश्चर्य आहे। येथील साधारण 10x10 फुटाचा डोंगर कडा असंख्य झऱ्यांप्रमाणे अव्याहत पाझरत असून त्याचे पडणारे पाणी एकत्रितपणे गोमुखातून सोडलेले आहे। ही गंगा अखंड प्रवाहित असते। समुद्रापासून केवळ 10-15 फूट अंतरावरच असूनही या गंगेचे पाणी अतिशय मधुर असे आहे। डोंगर माथ्यापासून गंगेपर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत। गंगेचे कुंड ही चौकोनाकृती असे दगडी चिऱ्याने बांधलेले आहे। भाविकांची श्रद्धा श्री कराटेश्वरा इतकीच या गंगेवरही आहे। म्हणूनच दर्शनाला येणारे भाविक या गंगेचे तीर्थ आपल्यासोबत नेतात। येथून समोर दिसणारा अथांग पसरलेला सागर व किनाऱ्यावर अविरत आदळणाऱ्या समुद्राच्या लाटा यामुळे श्री कराटेश्वराचा हा संपूर्ण परिसर अतिशय नयनरम्य व धीर गंभीर असा आहे। त्रिपुराच्या जवळ 8-10 फुटा उंचीच्या 3 दीपमाळा असून सन 1968 सुमारास भूकंपामुळे त्याची पडझड झालेली होती। गंगेबाबत एक अशी लोककथा सांगितली जाते की ज्यावेळी श्री कराटेश्वर प्रकट झाले त्यावेळी तेथे गंगा उगम पावली व ती मोठ्याने आवाज करीत वाहू लागली। या आवाजामुळे श्री कराटेश्वर व गंगा सर्वज्ञात झाली। तिच्या मोठ्या आवाज करीत वाहण्याच्या वैशिष्ट्यामुळेच तिला बोभाटी गंगा असे नाव पडले।